आणखीन एक आपण असाच प्रश्न पाहूयात. पहा, 2 एप्रिल 2003 ला शुक्रवार होता तर 2 एप्रिल 2012 ला कोणता वार असेल? पर्याय आहे 1 शुक्रवार 2 बुधवार 3 शनिवार आणि 4 मंगळवार. काय दिलंय आपल्याला? 2 एप्रिल 2003 ला कोणता वार होता? शुक्रवार. आणि आपल्याला सांगितलंय 2 एप्रिल 2012 ला कोणता वार आहे ते काढायला. पा, 2 एप्रिल 2 एप्रिल सेम घटक आहे, तो आपण कट करूयात. आणि 2012 मधून 2003 आपण जे वजा केली तर आपल्याला या ठिकाणी 9 हे उत्तर मिळते. 9 हे सर्वसाधारण वर्ष आपल्याला मिळाली. किती? 2003 पासून 2012 पर्यंत. 2003 ते 2012 च्या दरम्यान किती लीप वर्ष आहेत ते पाहूयात आपण. 2003 लीप वर्ष नाहीये, 2004 आहे, 2005 नाही, 2006 नाही, 2007 नाही, 2008 आहे, 2009 नाही, 2010 नाही, 2011 नाही, 2012 हे लीप वर्ष आहे. म्हणजे आपल्याला किती लीप वर्ष मिळाली? 1, 2 आणि 3 लीप वर्ष मिळाली. या सर्वसाधारण 9 वर्षामध्ये 3 लीप वर्ष मिळाली तर उत्तर 12 येते आपल्याला. म्हणजे 12 पर्यंत मोजत जाणं थोडंसं किचकट वाटतं आपल्याला ते, आणि म्हणून या 12 ला आपण 7 ने भाग द्यायचा. 7 एक 7, 12 तून 7 जर गेले तर खाली बाकी 5 होते. 2003 साली 2 एप्रिलला शुक्रवार होता. 2012 ला 2 एप्रिलला कोणता वार होता हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 वार पुढे जायचं आहे. 5 वार पुढे जायचं म्हणजे काय? की 2 एप्रिलला 2003 ला या ठिकाणी शुक्रवार होता. शुक्रवारच्या 5 वार पुढे म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे या ठिकाणी 2 एप्रिल 2012 ला बुधवार असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.